नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल माणगाव तालुक्यातील उतेखोलवाडी इथे दोन निरागस चिमुकल्यांना मागे ठेवून विवाहिता शर्मिला चंद्रकांत उभारे या तीस वर्षीय महिलेने टोकाचं पाऊल उचललं या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेची माहिती मृत महिलेचे पती चंद्रकांत उभारे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली शर्मिला चंद्रकांत उभारे यांनी एकोणीस जून रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन आपली जीवनयात्रा संपवली या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही मात्र शर्मिला उभारे यांच्या पश्चात पती सात वर्षांचा सा मुलगा आणि दोन वर्षीय मुलगी आहे या दुःखद घटनेने उभारे कुटुंबावर शोककळा आहे शर्मिला यांच्या अकाली जाण्याने उतेखोलवाडी ग्रामस्थ आणि माणगावकरांमध्ये हळहळ व्यक्त होतीये या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस दर्शन दोडकुळकर करतायत वादळवारा लाईव्ह साठी प्रमोद जाधव सह न्यूज ब्युरो माणगाव नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐक